आता जो सामना झाला डोंगरीपाडाविरुद्ध एम सी सी खेळाडी त्या सामन्याचा सामनावीर ठरला तो गुड्डू एकोणतीस धावा नॉट आऊट नऊ बॉलमध्ये आणि एका षटकामध्ये अवघ्या पाच धावा खर्च केल्यात आपला सामनावीरचा पुरस्कार घेऊन जायचा गुड्डू याने या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामन्यामध्ये सामनावीरचा पुरस्कार देण्यात आले ते कैलासवासी तुकारामजी घागस यांच्या स्मरणार्थ कुमार सिद्धेश घागस यांच्याकडून सोबत सिक्सर सुप्रीमो इनर आणि सामन्याला सुरुवात होते हा सामना रंगतो दोन संघांमध्ये ओम दत्ता कसारा विरुद्ध आई गायदेवी देवी लाहे प्रथम फलंदाजी करतो हो तो ओम दत्ता संघ स्ट्राइकला विनोद नॉन स्ट्राईक ला, ला अक्षय तो गोलंदाज गोलंदाज सागर आणि सुरेख गोलंदाज गोलंदाजी या ठिकाणी पाहायला भेटते, आणि लाया संघाकडनं पहिला गोलंदाज सागर पुढे होऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झेल टिपण्याचा प्रयत्न केला गेला नाही परंतु चेंडू अडवला गेला आहे त्यावरती एक धाव एक धाव नाही उप कसारा या संघाचा धाव तो ओपन झालाय उघडलं गेलाय चांगल्या दिवशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला सागरच्या मार्फत अवघ्या दोन चेंडू आणि एक धाव खर्च केले फुलटॉच बॉल आणि फुलटॉल वसूल केला इथे आक्षा या फलंदाजाने वन बॉज वन बन होता तो थोडासा दबाव आणि टाकण्याचा प्रयत्न केलाय तो फलंदाजाने गोलंदाजावरती थोडासा दडपणाचा प्रयत्न केलाय त्या गोलंदाज सागरवरती पुन्हा एकदा जोरदार प्रहार एकही क्षेत्रशे त्या ठिकाणी उपस्थित नाहीये कारण कारण असेल ते पॉवर प्ले हा चेडू देखील जातो सीमारशे पार चौकार मात्र नक्कीच गोलंदाज हा दबाव मध्ये असेल दडपण मध्ये असेल परंतु सागरला ते दडपण ते दबाव हटवावं लागेल आणि सागरला सागराप्रमाणे उसळावं लागेल आणि आपल्या कर्तृत्वाच्या लाटाने त्याला किनाऱ्यापर्यंत पोहोचावं लागेल आपल्या संघाला लागे। घेऊन हो सुरक बोल्या वेळेस कम बॅक करतोय गोलंदाज हृदधाव चेंडू टाकतोय ज्या फुलंदाजाने एक चौकार दोन चौका टोकले त्या फलंदाजला मात्र या बॉल साठी शांत ठेवलं गेलाय निर्धाव चेंडू टाकला गेलाय शेवटचा बॉल असेल या षटकातील रुरक पटका अक्षय आकाश शांत राहण्यासारखा फलंदाज नाहीये परंतु त्याला जेलबाद केलं गेलाय के पटापट पाड़ खेळायचं विलंब करायचं नाही आहे तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज येतो तो संकेत आणि चांगल्याशी गोलंदाज या ठिकाणी पाहायला भेटले आपल्याला सागरच्या मार्फत नऊ दावा नक्कीच खर्च केलात परंतु एक महत्वपूर्ण फलंदाज अक्षरशः स्वरूपात बाद केलाय गोलंदाज आला तो सचिन वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा षटक घेऊन आलाय चांगल्याशी कामगिरी करून गेलाय तो सागर हा गोलंदाज आपल्या संघासाठी तर बघूया आता सचिन कशा प्रकारे गोलंदाजी करतोय स्ट्राईकला विनोद नॉ स्ट्राईकला संकेत थोडासा बसून खेळण्याचा प्रयत्न केला गेल होता परंतु निर्धाव चेंडू टाकण्या झाला बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही त्याचं मिश्रण म्हणजे झालं निर्धाव चेंड चेंडू कुठल्याही प्रकारची धाम नाही फटका वेळेस चांगला कनेक्शन बॅट आणि बॉलचा वेग होता तो सचिनचा ताकद होती ती विनोदची आणि त्याचाच परिणाम म्हणजे षटकार दिशाही गोलंदाजी थोडस फलंदाजाचा दूर टाकण्याचा प्रयत्न केला परंतु खूपच बाहेर गेला पंचानी ओळखला आणि वाईट घोषित केला एक अव्वंत धाव नक्कीच मिळेल ते ओमदत्त दत्त कसार संघला या एक धावने धावसंख्येत बरं होते धावसंख्या सोळा बघ एक संधी निर्माण करून दिला गोलंदाजाने आणि त्या संधीचा ठिकाणी सोनं काही करता आलं नाहीये दोन फलंदाज उपस्थित होते त्या ठिकाणी चेंडू श्री महाराज पार सौकार जिंका हा क्रिकेटचा खेळ असं होतं परंतु त्या ठिकाणी झेल सोडली आहे आणि एक जीवदान मिळालं ते घातक फलंदाज विनोद याला यावेळेस मात्र स्टम्पिंग केली गेली के आहे चांगलेसे कीपिंग या ठिकाणी पाहायला भेटले फलंदाज बाद होतो विनोदच्या स्वरूपात चांगल्याशी गोलंदाजी पाहायला भेटते आपल्याला सचिनच्या मार्फत नक्कीच एक षटकार एक चौकार गेला आत्तापर्यंत परंतु पर एक विकेट देखील महत्वपूर्ण बाद केलाय तो विनयच्या स्वरूपात पुढील फलंदाज विजय बापलो आणि रिवॅजचा अट्टम्या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती आणि एकच धाव मिळेल दाव संख्या एकवीस शेवटचा बॉल या षटकातील स्ट्राईकला संकेत थोडेसे अपील केले गेले आणि बाद दिलाय फलंदाजाने फलंदाज हात वरती बोट वरती म्हणजेच फलंदाज बाद ला फलंदाज येतो तो गणेश नॉन ला फलंदाज उभा आहे संकेत तर गोलंदाज आहे निलेश आणि तिसरा ठिकाणी प्रगती पथावरती आहे ते हाताळल ते निलेश धावसंख्या एकवीस पारा चेंडू मध्ये एकवीस धाव जमवला आत्तापर्यंत उमदत्तोय संघ संघाने जोरदार फटका आहे सर्कलच्या बाहेर बॉल येताना दिसतोय त्याला फिल्ड केला गेलाय थ्रो केला गेलाय एक धाव पूर्ण झाली आहे धावसंख्या बावीस चांगला सायटिकडे बॉल टाकण्यात आलाय निर्धाव जातोय दरम्यान पुढील चेंडू हलकी कट लागले चेंडू सर्कल मध्ये परंतु एक धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय यशस्वी देखील झालाय आणि एका धावती थांबावं लागेल दोन्ही फलंदाजांना संख्या तेवीस गोलंदाज आहे आतापर्यंत आपण पाहायला भेटलं तिन्ही गोलंदाजाकडनं आणि निलेश देखील चांगली कामगिरी करतोय तीन चेंडू मध्ये दोन धावा खर्च संख्या तेवीस तरव्यान चौथा चेंडू स्ट्राईकला गणेश जोरदार चापाट्याडकडे सुंदर क्षेत्राक्षण दोन धावा पूर्ण केल्या चांगले शतक शेतक पाहायला भेटलं आपल्याला सर्कलच्या आतमध्येच परंतु दोन धावा घेण्यात कोणी रोकू शकला नाही पुन्हा एकदा निलेश टू गणेश धावस पुढे सरकते धावसंख्या एकोणतीस चांगल्याशी फलंदाजी करतो तो विजय आपल्या संघासाठी विजय उर्फ बापलू आता मात्र शेवटचा चेडू असेल या षटकातील निलेशाचा षटक संपलाय तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या तीस धावसंख्या झाली तीस तीन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या तीस चौथा गोलंदाज तो अमर आणि छेल्या ठिकाणी सुटली गेली आहे पहिल्याच बॉलवरती जीवदान मिळाले ते विजय बबलू या फलंदाजाला दोन दवा धावसंख्या ब धावसंख्या बत्तीस शेवटचा षटक आहे हानामाचं षटक ओळखला जातं आणि तसाच प्रयत्न या ठिकाणी पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलं ते विजय या फलंदाजाने मोठा फटका मारला होता परंतु या ठिकाणी दोन धावा मिळाल्या आणि व्हाईट व्हाईटच्या डोस्टिकच्या खूपच बाहेर अवंतर धाव मिळेल ती ओमदत्त या संघाला संख्या तेहतीस दिशा भरकडतोय गोलंदाज पुन्हा एकदा सज्जा फुल बॉल गॅप गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि चेंड होता सीम रेषा फार चौकार संख्या सदतीस अजूनही चार बॉल बाकी आहे त्या ठिकाणी चार चेंडू शिल्लक गोलंदाज तो अमर पंचांच्या ओझ्या बाजूने मारा करतो तो अमर वाईट चेंडू अवंतर धाव दिशा गोलंदाजी दिशा भरकडतोय गोलंदाज अमर अवंतर धावा खर्च करतोय त्याचा फायदा मात्र उप संघाला होतोय धावसंख्या वाढली जाते धावसंख्या अडतीस तीन बाद अडतीस आता मात्र गोलंदाज ट्रॅक चेंज करतोय पंचांचा डाबाजून मारा करेल द विकेट मारा करेल सुंदर गोलंदाज या ठिकाणी तिरफळा चित केलाय फलंदाज विजयाला मात्र कमबॅक करतोय गोलंदाज चांगला चांगलासा चेंडू टाकलाय त्यावरती कट पकडले ते किपरने संधी निर्माण केली आहे आणि स्वतःच बॉलर त्या ठिकाणी जेल टिपण्यासाठी आहे परंतु जेल काही होऊ शकली नाही दोन धाव पूर्ण केल्या गेल्यात धावसंख्या चाळीस आणि चार बॉल झाले आतापर्यंत अजूनही दोन बॉल बाकी आहेत स्ट्राईकला प्रशांत चेंडू जातोय डिक्लेअर झोनमध्ये एक धावेसाठी हलकीशी कट लागली होती धावसंख्या एक्केचाळीस आणि शेवटचा बॉल असेल या इवनिंगमधील आणि या षटकातील शेवटचा या षटकातील या इनिंग मधील जोरदार प्रहार त्यावरती चेंडू जागेच हवेत उंच गेलेला आहे त्याखाली जेल सुरक्षेल टिपलीये फलंदाज बाद होतोय षटक संपलाय चार नंतर धावसंख्या एक्केचाळीस आणि बेचाळीसचा धावांचा तर तो माप्पा कसं आव्हान उभं केलं ते संघासमोर तर चार षटकांमध्ये बेचाळीस धावांची आवश्यकता आहे ती आई गावदेवी या संघाला लाहे संघाचे फलंदाज यायचं आहे मैदानावरती प्रथम षटक घेऊन आलाय ओमदत्त संघाचा ओमकार सलामीची जोडी मैदानामध्ये लाहे संघाची अजय आणि नितेश नितेश याने मागच्या सामन्यामध्ये अतिशय षटकारांची आतिषबाजी केली होती आणि आपल्या संघाला आप विजय मिळवून दिला होता बघूया सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय नितेश स्ट्राइक लासेल असेल अजय स्ट्राइक स्ट्राईकला नितेश प्रथम षटक हाताळण्यासाठी बोलवलं गेलंय ओमकार या गोलंदाजाला बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय बेचाळीस धावांचं मापक असं आव्हान आहे ते संघासमोर कितपत रोखून ठेवतील ओमद संघाचे गोलंदाज लाहे संघाच्या फलंदाजांना सुरुवात सामन्याला होते पहिलाच चेंडू चांगला फटका आहे चेंडू जातोय चौकार चार धावांसाठी स्वागत केलं ओंकारचं अजयने पहिल्याच चेंडूवरती चौकार ठोकलाय आणि धावसंख्या धावपालकावरती चार धावा दरम्यान पुढील चेंडू आता मात्र तिशाहीन गोलंदाजी वाईट चेंडू घोषित केलाय पंचांनी या एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती पाच धावा पुन्हा एकदा सुरेख पटका चेंडू निघून जातोय सीमा पार चौकार चांगली फलंदाजी चांगली सुरुवात म्हणता येईल लाही संघाची आत्तापर्यंत नऊ धावा धावा फलकावरती बघायला मिळेल त्यामध्ये दोन चौकार टोकलेत आजा या फलंदाजाने ओंकार या गोलंदाजाला दरम्यान पुढील चेंडू या वेळेला लेग साईडच्या दिशेला चांगला फटका आहे चेंडू निघून जातोय पण बाउंस चार रन बघूया पुढील चेंडू असेल ओंकारचा आतापर्यंत तीन चौकार अजयने ठोकले तर ओंकारला दरम्यान पुढील चेंडू ओंकारचा या वेळेला पुन्हा एकदा सुंदर फटका चेंडू येतोय स्टेटच्या चे दिशेने चार धावांसाठी चौकार चांगली फलंदाजी वेळेस फटका उतुंग आहे त्या ठिकाणी झेल चांगला झालाय मिळाला विनोद कडून पहिला फलंदाज बाद होतोय संघाचा यानंतर होणारा सामना असेल फुलेनगर बॉईज विपक्ष खरडी एमसीसी दोन्ही संघांच्या कर्णधारांनी यायचंय टॉस साठी तर पहिला झटका बसलाय तो लाही संघाला आजच्या रूपात त्याची जागा सांभाळण्यासाठी आलाय फलंदाज रवी फरडे नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे पाच चेंडू आणि सतरा धावा जवळजवळ या पाच चेंडूंमध्ये आल्यात तर शेवटचा चेंडू शिल्लक आहे नवीन फलंदाज रवी आणि सुंदर फटका बघायला मिळाला रवीच्या बॅटमधून चार धावांसाठी चौकार धावसंख्या झाली आहे एकवीस धावा यायचंय टॉस साठी तर एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली एकवीस धावा खूपच महागड षटक बघायला मिळाले ते ओमकार कडनं जवळ जवळ बेचाळीस धावांचं लक्ष घेऊन उतरला होता मैदानामध्ये लाही संघाचे फलंदाज एक फलंदाज बाद झाला परंतु पहिल्याच षटकामध्ये चांगली धावसंख्या बघायला मिळते ती लाही संघाची दरम्यान पुढील षटक येऊन आलाय अक्षय राठोड पहिलाच चेंडू त्या ठिकाणी अक्षयचा चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये दोन धावांसाठी पुढील चेंडू नितेश साठी असेल अक्षयचा या वेळेला गतीमध्ये परिवर्तन केलंय चांगला चेंडू बघायला मिळाला नितीशला मात्र रोखून ठेवलं अक्षयने या वेळेला बॅटची कडा घेऊन चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये पुलेनगर बॉयज आणि खर्डी एमसीसी मध्ये टॉस झाला टॉस केला तो रुपेश अंबोरे यांनी खर्डी एमसीसी संघाने टॉस जिंकला प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारलं फलंदाजासाठी आमंत्रित केलं ते पुलेनगर बॉयज या संघाला पुढील चेंडू असेल अक्षय जा, जा। रवीसाठी या वेळेला पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन केलंय चांगला चेंडू बघायला मिळाला आता मात्र थोडंसं रोखून आहे या षटकामध्ये कारण की पहिल्या षटकामध्ये चौकारांची आतिषबाजी बघा बघायला मिळाली होती परंतु अक्षयाने रोखून आहे दोन्ही फलंदाजांना या वेळेला संधी निर्माण झाली चेंडू हवेत आहेत परंतु शेतरक्षक गल गल्त, गल्ती करतायत त्या ठिकाणी जेल सोडलाय बघूया धावबादची त्या ठिकाणी दाद मागताना परंतु दाद फेटाळून लावली आहे पंचांनी पंच धावा किती आहे दोन धावा धाव संख्या झाली आहे सव्वीस धावा शेवटचा चेंडू शिल्लक आहे पाच चेंडू आणि पाच धावा खर्च केल्या चांगली गोलंदाजी म्हणता येईल अक्षयची जर पहिलं षटक असं हाताळलं गेलं असतं तर खूपच यावेळेला हलका हाताने खेळलेला चेंडू त्या ठिकाणी क्षेत्रक्षक थोडी चुकी करताय चेंडू जातोय सीमा रेषेलगत त्या ठिकाणी क्षेत्रक्षण चालय फेकवेपर्यंत मात्र तीन धावा पूर्ण झाल्या षटक संपलं दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली एकोणतीस धावा आणि आज शिवसंघर्ष संघाचा त्या ठिकाणी खेळाडू अष्टपैलू खेळाडू अक्षय डोळस याचा वाढदिवस अक्षय डोळसला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तर दोन षटकांच्या समाप्तीनंतर आई गावदेवी लाही हे संघाची धाव संख्या झाली एकोणतीस धावा पुढील षटक हाताळण्यासाठी बोलवलं गेलं विनोद ला पहिला चेंडू असेल विनोदचा रवीसाठी साठी सा कार्पेट शॉट चांगलं क्षेत्रक्षण झालं परंतु त्यावर एक धाव पूर्ण झाली या एका एक धाव्याने संघाची धावसंख्या झाली ती तीस धावा अजूनही अकरा चेंडू आणि बारा धावांची आवश्यकता आहे ती लाही संघाला सुर्र एक क्षेत्रक्षण झालंय परंतु एक धाव पूर्ण या एका धावेने लाहेंगाची धावसंख्य झाली एकतीस धावा वेळेला फुलटॉस चेंडू होता चांगलं क्षेत्रक्षण बघायला मिळालं सर्कल मध्येच पूर्ण झाली बघाय नऊ चेंडू आणि दहा दहावा असं समीकरण येऊन ठेपले आमचे गुणलेखक पप्पूजी साखरे यांनी आत्ताच कळवलं दरम्यान फुल चेंडू असेल चेंडूवरती मात्र दोन धावा पूर्ण झाल्या या दोन धाव्यांनी संघाची धावसंख्या झाली आहे चौतीस धावा चेंडू चांगला होता परंतु चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळेल लाहे संघाला पुढील चेंडू विनोदचा या वेळेला फटका चांगला चेंडू हवेत आहे सुंदर प्रयत्न होता परंतु झेल काय होऊ शकला नाही अतिशय सुरक्षित प्रयत्न केला तो क्षेत्ररक्षकाने जर झेल झाला असता तर खूपच सुंदर झेल म्हटलं गेलं असतं झेलला परंतु एक अपयश निर्माण झालं झेल सुटला तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव झाली सदतीस धावा सहा चेंडू आणि पाच धावांची आवश्यकता आहे बघूया कोणता गोलंदाज आता त्या ठिकाणी बोलवला जाईल मैदानावरती हा सामना जिंकवण्यासाठी पहिल्याच चेंडू वरती मोठा प्रहार चेंडू निघून जातोय चौकार वाईट चेंडू आणि सामना संपलाय सामना जिंकलाय तो लाय संघाने नंतर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगेल तो फुलेनगर बॉईज कसारा विपक्ष खरडी एमसीसी